रुग्णावर उपचार करताना गळतीमुळे ऑक्सिजन सिलिंडरला आग लागून एकच धावपळ उडाली। रविवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागात ही घटना घडली असून एक डॉक्टर व वार्ड बॉय जखमी झाले आहेत। केवळ सुदैवाने दुर्घटना टळली। अग्निशमन दलाच्या जवानांना ही घटनास्थळी पाचारण करण्यात आले। डॉक्टर वाणी वय 24, यल्लापा कांबळे वय 33, राहणार हंगरगा अशी जखमींची नावे आहेत। त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले। त्यांच्या हातापायांना गंभीर जखमा झाल्या आहेत। या घटनेनंतर आपत्कालीन विभागात सेवा बजाविणारे डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी घाबरून गेले होते। तसेच पीपीई किटने पेट घेतल्याची घटनाही घडली। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।